सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप, 24 तासात 1571 नव्या रुग्णांची नोंद, जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 36%। सातारा जिल्ह्याला कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे। दररोज मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढत असून याबरोबर मृत्यूदरही वाढला आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत। संचारबंदी लागू असली तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष ग्राउंडवर दिसत नाही, त्यामुळे संचारबंदी लावून कोरोनाची साखळी तोडण्याचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे। मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये संपूर्ण राज्यभर रस्त्यावर शुकशुकाट असायचा, मात्र आता तसं चित्र नाही। त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडायची असेल, रुग्ण वाढ रोखायची असेल तर संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही। गत 24 तासात जिल्ह्यात 1571 नव्या रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 35.64% पोहोचला आहे। जिल्ह्यात आजपर्यंत 4,79,851 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 82,955 बाधित आढळले आहेत, तर 67,329 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 2,155 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 13,471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत।